नमस्कार, मी कॅप्टन वैभव दळवी. या कार्यक्रमांतर्गत कुठली कथा वाचावी असा प्रश्न पडलाच नाही. कारण एक दिवस आधी माझ्या एका शेतकरी मित्राच्या गाईला वासरू झालं होतं आणि त्याने त्याचे फोटो पाठवले होते आणि ते फोटो पाहून मला या कथेची प्रकर्षाने आठवण झाली. श्री मधुमंगेश कर्णिक, कोकणचा सुपुत्र, त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, प्रचंड लिखाण, गेली 60-65 वर त्याचे लिखाण करतायत. त्यांची ही कथा मनामध्ये कायम राहिली होती, कारण ती एका कोकणाच्या कॅनव्हासवरती मालवणच्या मातीचा वास असलेली अशी ती कथा आहे. आणि माझं माझं आजोळ मालवणच्या जवळ असल्यामुळे मी या कथेशी पटकन कनेक्ट झालो, रिलेट झालो आणि ती कथा तुमच्यापर्यंत घेऊन यावी असं वाटायला लागलं. तर ही कथा आहे श्री मधुमंगेश कर्णिक यांच्या वेचक मधुमंगेश कर्णिक या पुस्तकातली. अनघा प्रकाशन ठाणे यांचं हे प्रकाशन आहे आणि कथेचं नाव आहे गोकुळ. ही कोकणातली कथा. कोकण म्हटलं की आपल्यासमोर निसर्ग सौंदर्य, आंबे, जांभळं, करवंद असं सगळं सुंदर सृष्टी सौंदर्य नजरेसमोर येतं. पण ज्यांनी कोकण जवळून बघितलंय, तिथल्या माणसांमध्ये जी लोकं राहिली आहेत, त्यांची सुखदुःख जवळून पाहिली आहेत, त्या लोकांना हे नक्कीच माहिती आहे की या सौंदर्याला एक कारुण्याची, दारिद्र्याची पण किनार आहे. एका विशिष्ट सामाजिक स्तरातली, आर्थिक स्तरातली लोक, त्यांची सुखदुःख ही या गोकुळ या कथेमध्ये इतके सुंदर रीतीने मांडली आहेत आणि त्याचं दर्शन आपल्या सर्वांना घडलेलं आहे. तर ही कथा आहे, वाचतोय श्री मधुमंगेश कर्णिक यांची, गोकुळ. घुडात कोंबड्यानं आरवायला सुरुवात केली त्यावेळेपासून मी जागाच होतो. उजाडलेसं वाटलं तसं मी उठलो. हळूच पुढचे दार उघडलं नि खळ्यात चुरचुरत्या डोळ्यांनी येऊन सभोवार पाहिलं. फाटफट होत होती. वाटलं थंडीच्या दिवसात गोळा करतो तसा पतेरा गोळा करावा नि मग धग पेटून मजेत अंग शिकवीत बसावं. तोपर्यंत आये उठेल, जनी, बायो, वेणू उठतील, बोबड्या आणि सद्या उठेल. धाकटा बाळकृष्ण इतक्यात उठणार नाही, तो खूप उशिरा तगत निजून असतो. आये म्हणते तेवढंच बरं. सकाळी सकाळीच पोरांचा भाकरीसाठी कलकलाट आईला खपत नाही. भाकरी पुरेशी असते तेव्हा ती आम्हा सगळ्या भावंडांना न रागावता नेहरी वाढते. आम्ही तुकडा तुकडा नेहरी भाकरी भाजलेल्या मावऱ्याबरोबर खातो, पण घरात काहीच नसलं म्हणजे आई तरी काय करणार. ती पोरांची रडारड खूप वेळ गप्पपणे ऐकते आणि मग भडकते. धाकट्या बाळकृष्णाला सोडवून आम्हा साऱ्यांना बडवते. हाताला मिळेल त्याने म्हणते, शिरा येली तुमच्या तोंडावर नाही ती, आता माझी हाडा खावा. सदा उठान तुमच्या तोंडात काय घालू? लोकांची पोरं बघा, किड्या एवढी असली तरी हातपाय हलवतात, पै पैसू मिळवतात. तुमकाच काय झाला? मी एकटी खय मनान पुरे पडू तुमका? चार शेनी थापूचे सुद्धा तुमका फावत नाही. असं ती कितीतरी वेळ बडबडत असायची. पण असं नेहमीच होत नाही. आये फार मायाळू सुद्धा आहे. सहसा राग येत नाही, पण आला म्हणजे फार येतो. मी सरळ उठून घरात शिरतो. दरवाजा लावून येऊन वळईत निजलेल्या आईला आणि भावंडांना जाग न देता मागचं दार हळूच उघडतो. आताही मी तसंच केलं आणि दार उघडून हळूच गोठ्यात आलो. म्हैस उभी होती. रात्री गवाणीत घातलेलं गवत तिने अंगाखाली घेऊन घाण केलं होतं. त्यातच हगून मुतून तिने राड केली होती. नी आता ती नुसतीच उभी होती. मला बघून ती जर हलली. आपली फेंगडी शिंग हलवीत तिने एकदा अस्पष्टसे व्हाईक केले. मी तिच्या पाठीमागे गेलो. तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. खाली बाकून तिची होटी बघितली. कालच्यापेक्षा आज तिची होटी तटतटीत दिसत होती. म्हैस गाभण राहिल्यापासून ती वीपर्यंत तिच्यात कोणकोणते फरक होतात
त्याच्यावरून कसे कसे अंदाज बांधायचे हे सारं शास्त्र शेजारच्या रामा हेदळकरानं माळावर गुरं राखताना मला नीट समजावून दिलं होतं. आता म्हैस लवकर विणार यात शंकाच नव्हती. मला खूप आनंद झाला. आईला, जनीला, बायोला, सद्याला सगळ्यांना उठवावं आणि म्हशीची तुडुंब फुगलेली होटी दाखवावी असं वाटू लागलं. पण मी तसं केलं नाही. मी सरळ उठून वळईत गेलो, आईच्या गोधडीत घुसलो आणि मुटकुळे करून गप पडून रसलो. झोप पार उडाली होती. बाहेर चांगलंच उजाडत होतं. आमचा बाबा 3 वर्षांपूर्वी पायाबुडी फुरसत जाऊन मेला. तेव्हापासून आमच्या घराची सारी धानादिसपटच झाली. आमची जात सुताराची. किती पैसा मिळाला तरी आमच्या जातीला तो पुरत नाही असं लोक म्हणतात. आमच्या जातीला खूप खायला प्यायलाही लागतं. चैन करावीशी वाटते. उद्याची काळजी करावीशी अजिबात वाटत नाही. पायावर पाय डाळून 3 ठाव जेवावं आणि काम न करता पडून गोष्टी कराव्या अशी चाल आमच्या जातीत फार. आमचा बाबा जिता होता ना तेव्हा आमचं घर असं चैनीत राहत असे. बाबा घरे बांधायची कंत्राटे घ्यायचा. 4 गावचे सुतार हाताखाली ठेवून तो धंदा करायचा. खूप पैसा मिळवायचा. आम्ही सारी भावंड आहे तेव्हा सुखात होतो. गरिबी आम्हाला ठाऊक नव्हती. गोकुळासारखं आमचं घर मुलाबाळांनी खाणापिण्यानं गजबजलेलं होतं. माझा थोरला भाऊ बाबू आता तो मुंबईला रोजगारासाठी गेलाय. गावच्या शाळेत 7व्या इयत्तेत शिकत होता. त्यामागची जनी, तिच्या मागचा मी आणि माझ्या मागची 5 भावंड सारेजण सुखात होतो. पण बाबा सोपला त्यावेळेपासून सारं बदललं. सुतारकीत पोट उत्तम भागत असल्यामुळे बाबाने शेती कधी केलीच नाही. बाबा मेला तेव्हा आम्ही अगदी उघडे पडलो. पोटाला काय खावं हा प्रश्न आमच्या आईला छळू लागला. मग आईनं आम्हा सगळ्या भावंडांना सभोवार बसवून सगळी हकीकत समजावून सांगितली. आम्ही गरीब झालो होतो हे तिनं आम्हाला पहिल्याने सांगितलं. बाबूला मुंबईला मावळणीकडे रोजगाराला पाठवून दिलं. 15 वर्षांचा बाबू शाळेतलं नाव काढून मुंबईला कामासाठी निघून गेला. आम्ही सारेजण मग काही ना काही काम करू लागलो. मी लोकांच्या घिरटींना हिडके घालू लागलो. बाबांची हत्यारं घरी होतीच. ती वापरून कुणाची कोयती नीट करून दे तर कुणाच्या नांगराला खुंटी मार असे झेपेल ते काम करू लागलो. आई लोकांकडे पैऱ्याला जाऊ लागली. भरडप दळप असली कामं रोजमजुरीवर करू लागली. दिवस अगदी वाईट आले होते आणि आम्ही त्यांना तोंड देत होतो. बाबा होता तेव्हा आमच्या गोठ्यात 3 म्हशी होत्या. चांदी, भोरी, मी, यमनी. आमच्या घरी सतत दुपतं असायचं. भटाबामणासारखं दुपतं आम्ही खात असू. जेवताना बाबाला भातावर ताक लागायचं आणि आम्ही भाकरीवर कधी लोणी घेतल्याशिवाय राहत नसू. लोण्याबरोबर तांदळाच्या भाकरीचा पांढरा धोप तुकडा कसा छान लागतो. पण बाबा मेल्यावर आम्ही दुपत्याला सुद्धा मुकलो. बाबा मेला तेव्हा त्यांच्या दिवस कार्याच्या खर्चासाठी आम्ही चांदी म्हैस विकली. तेव्हा ती गाभण होती. तिचे त्यावेळेचे दुपते काही आम्ही चाखलं नाही. नंतर भोरी म्हैस गाभण राहिली. तेव्हा सुद्धा असंच झालं. थोरला मामा आला आणि आईला म्हणाला, तुझी ही म्हस मी नेतोय, 4 दिवस दुखता खातील माझी पोरा आणि मगे हाडून पोचवीन. आमच्या गरीब झालेल्या आईने परिस्थितीचा विचार केला आणि भावाला कसं दुखवावं असं मनात आणून स्वतःच्या हाताने भोऱ्या म्हशीचे दावं तोडून मामाच्या हातात दिलं. त्यानंतर ती म्हैस परत आम्हाला कधी दिसलीच नाही. आईला विचारलं तर म्हणते, आता कर्म आपला परत करतो तुझं मावळो, एवढी सोन्यासारखी रेडी. राहता राहिली ही यमनी म्हैस. ही यंदा गाभण राहिली होती. गेल्या 2-3 वर्षांनी आता आमच्या घरात दुप्त दिसणार होतं. रांधप घरातील ताक मेढीच्या तळाशी मडकं दिसणार होतं. चुलीवर दह्याचं शिंकाळ लोंबणार होतं. धाकट्या बाळकृष्णाला दूध प्यायला मिळणार होतं. यमनीच्या विताकडे आम्ही सारे जण डोळे लावून बसलो होतो. दुपारी मी बामणाच्या भास्कराला कबूल केलेली विटीदांडू बनवीत पडवीत बसलो होतो.
या कारागिरीसाठी भास्कर मला 2 आणे देणार होता. आये बयोच्या डोकीतल्या उवा मारीत उमऱ्यावर बसली होती. तेवढ्यात केशव वाणी आमच्या घरी आला. केशवाचं हॉटेल होतं, तो सहसा कोणाच्या घरी जात येत नसे, त्याला फुरसतच नसे. त्याला बघून मला आश्चर्य वाटलं. केशव आला आणि ओसरीवर उभा राहून आईला विचारू लागला, गे सुतारनी एक कामगिरी असा. कसली रे बाबा कामगिरी, काढलंच माझी हारी. तुझी म्हस इया केली आहे ना, उकाडो कोणा कबूल नाही ना केलंस. अरे चमारी, केशवाचं हे काम होतं तर म्हैस व्यायच्या पूर्वीच हा माणूस दुधाचा उकाडा माझ्याकडे लावशील का असं विचारायला आमच्या आईकडे आला होता. रे अजून म्हस नाही आली या, एवढ्यात कसली उकाड्याची गजाल, आईने उलट विचारलं. तसा नाही गे, आताशे उन्हाळ्याचे दिवस, गावात दुखता तोट्याचा, आधीच आपला सांगण ठेवला म्हणजे कोणाची हरकत नाही, शब्द गुतवून ठेवलेलो बरो ना. केशव हॉटेलवाल्याला दुधाची गरज होती. उन्हाळ्यामुळे गावात दूध मिळेनासं झालं होतं. आपण आधीच सुतारणीकडे जाऊन दुधासाठी शब्द अडकवून ठेवावा असं ठरवून केशव आला होता. माझ्या काळजात धडकी भरली. आई आता ह्याला होकार देणार का? आमच्या मुखात जाणारं दुखतं आई पैशाच्या लोभानं चहाच्या हॉटेलात जाऊ देणार का? खरं तर ती तसे करील यात शंकाच नव्हती. घरात पैशाची खूप टंचाई होती. बाबूकडून गेल्या 5 महिन्यात 1.5 दीडकीही आली नव्हती. तेलमिठाची तर पंचाईत होतीच, पण पेज सुद्धा बंद होती की काय असं वाटत होत. नाही रे बाबा, 3 वर्षांनी माझ्या घरात दुखता येता, माझ्या पोरांच्या तोंडातला काढून मी नाही रे ती बाग दूध घालूचंय. मला ना का नाही का पडे ना नदरेक पैसो, कसं झालो तरी एक झील माझं मुंबई कसा, कधीतरी 5 रुपये पाठवीत, पैशासाठी दुखता मी काय ऐकूचंय नाय. अगे मी लोकांपेक्षा 1 आणू जास्ती देन, 9 आण्याप्रमाण मी शहराचा हिशोब करीन. रुपयाचा हिशोबाने धरलंच ना तरी नाय, माझा या गोकुळ असा असल्यो 4 म्हशी विकलो तरी वाटक नाही येऊचा दूध या माझ्या गोकुळात. असे म्हणताना आयेने बाळकृष्ण, वेणू, सद्या, मीनी, बयो या सर्वांकडे हात केला. मला वाटलं असं जावनी आईच्या गळ्याला कडकडून मिठी मारावी. केशव निघून गेला. आम्ही सारी पोरं पुन्हा आईच्या शेजारी बसलो. दुपत्याच्या, खरवसाच्या, कांजियाळीच्या गोष्टी बोलू लागलो. म्हैस इतक्यात व्याली तर तिच्या दाढेला नारळ, गुळ आणि तांदळाचे आंबोण लागलं पाहिजे, त्याशिवाय दूध सुटणार नाही, यासाठी पैसे कसे उभे करावे याचा आई विचार करू लागली. आणि मग 2 दिवसांनी दुपारी म्हैस विणार अशी लक्षणं दिसू लागली. सकाळपासून म्हशीने काही खाल्लं नव्हतं, तिची सारखी उठबस चालू होती. आईची तिच्यावर करडी नजर होती. जेवण वेळेला आई मला म्हणाली, आता घटकाभरा तिची सुटका होईत, तू धावत जा आणि टेमकरणीकडसून कवळीभर भाती आणि गवात घेऊन ये. मी धावत टेमकरणीच्या घरी गेलो. तिने दाखवलेल्या गंजीतून चांगलं ओझेभर भात आणि गवत आणलं आणि धापा टाकीत ते घरी येऊन सोडलं. तोपर्यंत म्हैस व्याली होती. गोजीरवाणी काळी भोर रेडी तिने घातली होती. आम्ही चांदी रेडी विकली, तिच्या कपाळावर होता तसला पांढरा चांद या रेडीच्या कपाळावर सुद्धा होता. माझी बहीण जनी म्हणाली, आये आमची जुनी चांदी पुन्हा आपल्या गोठ्यात दिली गे. वार पडेपर्यंत मी गोठ्यात पहारा करीत बसलो होतो. म्हशींना आपली वार आपणच खाऊन टाकायची वाईट खोड असते. तसं झालं म्हणजे म्हशीचं दूध आटत. मग आम्ही सगळ्यांनी मिळून बावीचे पाणी आळीपाळीने आणलं आणि म्हशीला न्हाऊ घातलं. हलके अंग झालेली म्हैस सुखानं भात्याण खाऊ लागली. मग आईनं रेडकाला लुचवलं. आमच्या घरात एखाद्या सणासारखं वातावरण पसरलं होतं. धाकटा बाळकृष्ण मध्ये लुडबुडत साऱ्या प्रकाराकडं मोठ्या कुतूहलाने बघत होता. त्याला रेडकाची खूपच गंमत वाटत होती. बायो म्हणाली, बाळग्या आता होया तितका दूध पिया, पैलवानासारखी तुझी बॉडी होक होई. संध्याकाळी आई मला घेऊन रामजी पालवाच्या घरी गेली. 1 आण्याच्या व्याजाने पालवाकडून 10 रुपये कर्जाऊ घेतले. येताना दुकानावरून आम्ही आलो. रुपयाचे नारळ, 4 रत्तल गूळ,
वेलची जीर वगैरे जिन्नस आईने खरेदी केलं। उद्या करायच्या खरवसाची ती तयारी होती। वाटेने येताना आई मला सांगत होती, कर्जावर रुपये काढूचे लागले तरी हरकत नाही, एकदा तुम्ही पोरांनी पॉट भरवस खरवर खावा, तुमची एरंडी उपटान दे, बाबल्याकडसून मनी ऑर्डर ली म्हणजे पालवाचं कर्ज फेडून टाकूया। मी मनात म्हटलं, आई किती चांगली आहे, अशी आई जगात कुणाचीच नसेल। दुसऱ्या दिवशी सकाळी मी बामनाच्या घरून मोडकी विळी दुरुस्त करण्यासाठी घेऊन येत होतो, तो वाटेत पोस्टमन भेटला, त्याने पत्र दिलं तर घेऊन घरी धावत आलो। मुंबईहून बाबूचं पत्र होतं। शेजारच्या भास्करकडून आईने ते वाचून घेतलं आणि कालपासून घरात पसरलेलं आनंदी वातावरण मळब आल्यासारखं काळवंडून गेलं। बाबूने लिहिलं होतं, गेले 4 महिने मी मुंबईत बेकार आहे, रोजगार सुटला, दुसरं काम कुठं मिळत नाही, मावळण आता यापुढे जेवू घालत नाही, मी कुडाकडून तरी कर्जाऊ पैसे काढतो आणि गावी निघून येतो, आता माझ्यानं मुंबईत निभत नाही, जरा कुठं सावरल्यासारखं वाटत होतो तो पुन्हा सारं विस्कटलं। घशातला खरवसाचा गोड घास आईच्या उतरलेल्या तोंडाकडे बघून मागे फिरू लागला। 2 दिवस तसेच गेले, आई एकाकी अबोल झाली आणि मी नी जनी जरा जाणती। आम्हाला काही सुचेनासं झालं, बाकी सारी भावंड पिल्लांसारखी मजेत होती। नुकतं कुठं निवळत येणारं दूध तापवत नासत होतं, त्यात गूळ घालून पोटभर पीत होती, खुशीत होती। एकदा दूध पुरतं निवळलं म्हणजे मग दही करता येणार होतं। ताक लोणी या 3 वर्षे नजरेस न पडलेल्या चिजा पुन्हा जिभेला लागणार होत्या। 10व्या दिवशी दूध निवळलं। सध्या दूध प्यायला दे म्हणून आईकडे हट्ट धरून बसला। बाळकृष्ण दुदू दुदू करू लागला, पण आईने दूध कोणालाच दिलं नाही। तिनं मला केशव हॉटेलवाल्याला बोलून आणायला सांगितलं। धडधडत्या छातीनं मी केशवाकडे गेलो आणि त्याला निरोप सांगितला। हातातलं काम टाकून केशव आमच्या घरी आला। आई म्हणाली, बाबा केशवा तुका दूध किती होया? सुतारणी आता घे कसो बेत फिरलो तुझो? झिला परिस्थिती फिरली ना म्हणजे सगळे बेत फिरतात। बरं तुका किती दूध होया तर सांग, मेळात तेवढा सगळा दूध होया, मगे आजपासून देऊ। होय दी। आई घरात गेली, रांधखोली टोपलीखाली झाकून ठेवलेले 2 तांबे आणून तिने केशवाच्या हातात दिले। केशव निघून जाताच आशेने टपून बसलेल्या आम्हा सर्वांकडे बघत ती एवढंच म्हणाली, पोरानो तुमच्या नशिबात नाही ते का मी काय करू। मग आई बाळकृष्णाला पोटाशी धरून खूप रडली। बाबा गेल्यावर आज प्रथमच आई दुसऱ्यांदा रडत होती। आम्ही सारी भयाभया बाहेर गेलो, खूप वेळ घरात यावेसच वाटेना। 3 सांज झाली, पुन्हा दूध काढायची वेळ झाली। गोठ्यात रेडकू हमरू लागलं। आईने तांबे घेतले आणि गोठ्यात दूध काढायला बसली। मी आणि बायो रेडकू आखडायला बसलो। चळाचळा धारा पडू लागल्या, डरडरून फेस येऊ लागला। गोठ्यातल्या शेणकटलेल्या ओलसर जमिनीवर चुकून एखादी धार पडे आणि काळी जमीन शुभ्र होऊन जाईल। हा हा म्हणता 2 तांबे भरले तशी आई रेडकू सोडायला सांगू लागली। माझ्या हाती 2 तांबे देऊन आई म्हणाली, जा रे केशवाक देऊन ये आणि मनाचा 5 रुपये आगाऊ दी, वाईस गरज असा। गरम गरम झालेले ते जड तांबे हाती घेऊन मी निघालो। तेवढ्यात आईने हाक मारली। ती म्हणाली, यो कोळशाचो तुकडो घाल दुधात, कातर वेळेला दूध घराबाहेर न्यायचं म्हणजे हे शास्त्र पाळायला हवं, नाहीतर म्हशीला दृष्ट लागते म्हणे। कोळशाचे 2 बारीक तुकडे दुधात टाकले आणि मी निघालो। निघताना मी आईला म्हणालो, बाळग्याक नेऊ काय गे? जा घेऊन। बाळकृष्ण माझ्याबरोबर निघाला। हळूहळू आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो। बाळकृष्ण मला विचारत होता, दादा दूध कसा लागता रे? गोड लागता, गुळासारख्या रे? त्याच्यापेक्षा गोड, गुळापेक्षा? हो। बाळकृष्णाने पुढे काही विचारलं नाही। अंगठ्या एवढा पोरगा, पण त्याला अक्कल दुनियेची। आपण होऊन कधी कुठली गोष्ट त्याने कधीच मागितली नाही।
त्याच्या मनातली इच्छा ओळखून मी विचारलं, बाळग्या तुका होया रे दूध? बाळकृष्ण तरीही काही बोलला नाही. मी चालता चालता थांबलो, खाली बसलो, एक तांब्या जमिनीवर ठेवला आणि दुसरा बाळकृष्णाच्या तोंडी लावून सरळ म्हणालो, पी. माझा 4 वर्षांचा भाबडा भाऊ कधीही जिभेला न लागलेले ते धारोष्ण दूध पिऊ लागला. त्याच्या जीवणीच्या दोन्ही कडातून दुधाचे ओघळ वाहू लागले. आधाशासारखा तो दूध पीत होता. जवळजवळ 2 कप दूध तो एका झटक्यात प्याला आणि मग त्याला घुटकन ढेकर आला. त्या सरशी त्याच्या ओठांचा तांब्या आम्ही दूर केला. बाळग्या पॉट भरला रे? बाळकृष्ण खुदकन असला. कसा लागला दूध? गोड. मी सांगलंय ना, खरा की नाही? पुन्हा एकदा बाळकृष्ण खुदकन असला. म्हटलं चला आता. मी दोन्ही तांबे हातात घेतले आणि आम्ही दोघेही चालू लागलो. वाटेत बामणाच्या विहिरीवर बयो पाणी भरत होती. तिने सांजा विहिरीवर गर्दी नसते. उन्हाळ्याच्या दिवसातले तोट्याचे पाणी अशा वेळी निवांतपणे भरता येतं. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, बायो वाईच पाणी दी. बायोच्या हातून मी पाण्याची कळशी घेतली. ज्या तांब्यातलं दूध बाळकृष्ण प्याला होता त्या तांब्यात मी तो काठोकाठ भरेपर्यंत ओतलं. मी म्हणालो, बाळकृष्णाला घेऊन तू घरात जा, मी एवढो रतीब घालून येतोय. धन्यवाद. कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा, पाठवा, मी वाचीन, तुम्हाला उत्तर देईन. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू.